हमारी पड़ोसी है। I know, ये उस दिन शरबत लेकर आई थी ना सुबह गौरी के साथ। नमस्ते वहिनी। नमस्ते। त्या दिवशी पाहिलं तुला पण साडीत होतीस ना, आज वेगळ्या ड्रेस मध्ये ओळखलंच नाही मी। तरी जळल्याचा वास येतोय, गॅसवर काही ठेवलंय का, काही करपतोय का? ओ गॉड, सब्जी। अरे हो गया कल्याण। काय रे, काय झालं? अरे बाबूजी ने राधिका जी को खाने के लिए बुलाया था, उन्हें खाना बनाना नहीं आता। अरे देवा, एवढंच ना, चल मी बघते। चल चल घोष, सब्जी कम करीश। बापरे, काय गोंधळ घालून ठेवलायस? मला जेवण बनवता नाही येत। हो, मला चहा बनवता येतं आणि नूडल्स। हाँ निशा वहिनी, अब क्या होगा, बाबूजी ने अज्जी को खाने के लिए मना कर दिया है, अब डिनर का क्या करें? थाम जरा, मला काही सुचत नाही, सगळा पसारा बघून डोकं गर करतंय माझं। अब तो एक ही हो सकता है। क्या? खाना बाहर से आ सकता है। बाहर से? पर ये सब थैली में भर के फेंक देना और खाना बाहर से मंगवाना। हाँ, पर होटल के खाने का स्वाद पता चलता है ना वहिनी। हे बघ, माझ्या ओळखीचे घरगुती खाना आवडले तिकडन मागव। मतलब? जैसे हम डिब्बे देते हैं ना, वैसे कोई और भी डिब्बे देता है वहां से मंगवाना। अच्छा, थैंक यू वहिनी, तुम्ही मला खरच वाचवलं ना। हाँ, वेलकम। गॉड, वो उनका नंबर मैं मैसेज करते तुला नंतर। अच्छा, डबे देना। हाँ ये। शिव, तुला वाटते तितकी वाईट नाही आहे रे मी, तुम समझते हो उतनी बुरी नहीं हूं मैं। एक दिन तुम्हारे काम जरूर आऊंगी। तुम दोनों के मन में क्या चल रहा है मुझे पता नहीं, क्यों तुम दोनों अपने प्यार की आहुति दे रहे हो, लेकिन मैं यह जानती हूं तुम दोनों एक दूसरे से बहुत प्यार करते हो। ये जो कुछ हो रहा है अच्छा नहीं हो रहा, मुझसे तुम दोनों का दुख देखा नहीं जाता। चलती हूं। बाबा अतिशय हुशार आहे। प्रचंड वाचन आहे त्यांचं, सगळ्या गोष्टीतलं ज्ञान आहे। हो का, तुम्ही त्यांच्याकडे होतात आता? नाही ग, वर इंद्रप्रस्थ कट्टा आहे ना, तिथं आले होते ते। बर बर, राधिका आली ना घरी स्वयंपाक करायला। कोण? अग शिव साठी जी मुलगी बघितली ना, तिचं नाव राधिका आहे। त्या दोघांना वेळ मिळावा म्हणून ते आले होते वर, तर ते त्यांच्या चालत नाही, लग्नाच्या आधी मुलगा मुलीला सुद्धा बघत नाही। पण शिवचे वडील हुशार आहेत, कौतुक करतील सुनेचं। अहो मग तुम्ही पण लाड करा सुनेचे। असू दे, मग पुढं काय म्हणाले, म्हणजे कधी लग्न करणार आहे शिवच काही सांगितलं नाही का? बोलले नाही तस, पण करतील लवकरच। बर, गौरीचं पण फार कौतुक करत होते, गुणगान करत होते, लग्नाबद्दल विचारत होते। गौरी आता आपण काही करायला पाहिजे, सगळेच विचारायला लागले लग्नाविषयी। बाबा मला नाही करायचं लग्न, आणि त्यांना काय करायचंय?
गौरी असं का बोलतेस बेटा, काय झालं? नाही आपण घाई नको करायला, पण निदान मुलं बघायला सुरुवात करू। बाबा आता लगेच काही करायची गरज नाहीये। गौरी मुलगी म्हणजे परक्याचं धन, प्रत्येक मुलीला लग्न करून आपल्या हक्काच्या घरी जावंच लागतं। आपण आता मुलं पाहूया, लग्न पाहिजे तसा अवकाश करूया। खरंय गो बाई, दोन दोन पोरा ड्रॉवर मध्ये वाट बघतात, 2 महिने झाले त्याचा काय? अय्या हो खरंच बघू बघू। अय्या खरंच गौरी बघ ना किती छान आहेत, बघ आणि सांग बघू। बघ ना, अगं बघ गौरी। बस बस पुरे झाले, तिची काळजी करायचं काही कारण नाहीये। तिचा बाप जिवंत आहे अजून, या घरावर तिचा पूर्ण अधिकार आहे, बाहेरून आणल्या कोणाचाही नाही। बाबा मी फक्त काळजीने। तिची काळजी करायला तिचा बाप जिवंत आहे, समर्थ आहे, उगच तुम्ही काळजी करू नका। तिच्या लग्नासाठी बाकीच्यांनी बाशिंग बांधून फिरल्यासारखं करू नका, या गोष्टीचा त्रास होतो तिला, आणि तिला झालं कोणताही त्रास मी सहन करणार नाही। बर बर शांत व्हा, तुम्ही शांत व्हा। अगं निशा, ए निशा, इतकं वाईट वाटून घेऊ नकोस ना प्लीज। माझं काय चुकलं गौरी? वहिनी अगं हे बघ, तू बाबांचं म्हणणं इतकं मनाला लावून घेऊ नकोस। तुला माहिती आहे त्यांनी मला बोलू दे, मला त्याचं काहीच नाही, पण मला तुझा त्रास नाही भगवत। शिव तिथे त्या मुली बरोबर आहे आणि तू इथे एकटीच। त्याचं लग्न ठरलंय तिच्याशी, तो मोकळा झालाय, पण तुझ काय? तू विसरू शकलीस त्याला? हे बघ गौरी, तुझही लग्न ठरायला हवं, तूही आयुष्यात पुढे जायला हवं। नको थांबूस ग, ते शिवसाठी स्वतःच आयुष्य वाया नको घालवूस। आणि असे तुमच्यातलं सगळं संपलंय ना, मोठ्या बहिणीला नाही सांगणारस? वहिनी अग का लग्नाला नकार देतेस? एक बात का ध्यान रखना कि उन्हें पता नहीं चलना चाहिए कि हम लोग उनपे शक कर रहे हैं। वो ड्रामा करके आपको टटोल रही है, उनकी बातों में मत आना आप, समझे ना? वहिनी मी आलेच। गौरी ऐक, गौरी कल का दिन हम और आप एक दूसरे के साथ गुजारेंगे बिना किसी टेंशन, ना बाबूजी होंगे, ना अम्मा होंगी, ना निशा वहिनी, सिर्फ शिव और उसकी होने वाली नौकरी।